नक्की नापत्ते प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर. रमा तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर कशी आहेस रमा तू? तुझ्या आणि यशवंतच्या आज मला खूप आठवण येत आहे. तुमच्या आठवणीने माझे मन खूप हळवे झाले आहे. मागील काही दिवसांमध्ये माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्याबद्दलच्या इकडच्या वर्तमानपत्रात लिहून आले म्हणजे इंग्लंडच्या. या पहिल्या गोवर्नेंस परिषदेतील माझ्या भूमिकेचा मी विचार करत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षापासून गाजले गेली आहेत. या गाजलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होत आहे रमा, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत. खूप हळवे झाले आहे मन, खूप व्याकुळे झाले आहे. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली, तुझी आठवण आली आणि यशवंताची सुद्धा. मला आठवते तुम्हाला पृथ्वीवर पोहोचायला आली होती. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन राहावे नाही. तेव्हा मी गोरमेश परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तेव्हा ते चित्र तू पाहत होती. तुझं मन गदगदून आलो होतो. कृतज्ञतेने तू ओथंबून आली होती. तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नव्हते ते सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवंडा ओठापर्यंत येऊन थडकत होता. ओठातल्या शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आश्वासित भाषा त्यावेळी माझ्या मदतीला धावली होती. आणि आता इथे इंग्लंडमध्ये या साऱ्या गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. मन नाजूक झाले आहे. जीवात कालवा कालव होत आहे. कशी आहेस रमा तू? माझा यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो काढतो. त्याचे सजीवाचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा. आपली चारही मुले आपल्याला सोडून गेली. आता आहे आपला फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे. आता त्याला आपण जपलं पाहिजे. त्याला खूप अभ्यासही करायला, त्याला रात्री अभ्यासाला उठवत जा. म्हणजे माझे बाबाही मला रात्री अभ्यासासाठी उठवीत असायचे. तोवर ते जागे राहत असत. ती शिस्त त्यांनीच लावली. मी उठलो, मी अभ्यास सुरू केला की मग ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येईल, त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटेल. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचे सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना जाते. माझ्या अभ्यासाची वाट तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहिले. मी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळं आली. फार फार आनंद वाटतो रमा. आज रमा यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथांचा त्यांनी ध्यास घेतला पाहिजे. रमा वैभव सोबत ही सर्व निरर्थक आहे. तू आवती होती पाहते आयसच आयसच ना. माझे अशाच गोष्टींचे मागे लागलेली असतात. त्यांचे जीवन जिथून सुरू होतात तिथेच थांबलेली असतात. या लोकांचे आयुष्य जागा बदलत नाही. आपल्याला असे जपून चालणार नाही. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य गरिबी दुःख याच्याशिवाय आपल्याला कसली सोबत नाही. अडचणी संकटे आपल्याला सोडत नाही. तापमान छळ आव्हाने या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे, दुःखाचा समुद्रच आहे. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे. आपणच आपला मार्ग झाला पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावरचा जिद्दीचा प्रवास देखील आपलाच झाला पाहिजे. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत म्हणून म्हणतोय रमा. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची आणि त्याची काळजी घे. त्याच्या जिद्द जागव. मला काहीच कळत नाही असेही नाही रमा. मला कळतंय की या रमा या दुःखाच्या वर्णात तू स्वतः करून जात आहे. पाणी गळून जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होत आहेस. मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्र्य, दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा ज्ञानाचा विज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे भान नाही, पण ही शक्ती मिळवण्याचा तुझाही महत्वाचा वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहे. आसवांचे पाणी गाळून माझे मनोबल वाढवित आहे.
म्हणून मी बेभान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे. खरं सांगू रामा, मी निर्दय नाही. जिंतीचे पंख बसून आकाशात उडणाऱ्या मला कुणी साधे घातले तरी यातना होतात. माझ्या मनाला खचत आणि माझ्या रागाचा भडका उठतो. मलाही हृदय आहे रामा, मी कळवळतो, परंतु मी बांधला गेलो आहे क्रांतीशी. म्हणून मला स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुलाही आणि यशवंतालाही कितीतरी धडा बसतात, हे तितकेच खरं आहे. हे लिहिताना रामा मी उजव्या हाताने लिहित आहे आणि डाव्या हाताने माझी अनावर झालेली आसो पुसत आहे. त्याला सांभाळ रामा, त्याला मारू नको. मी कधी त्याला मारले होते याची आठवणही त्याला करून देऊ नको. तोच आता तुझ्या कालचा एकुलते घटक आहे. माणसाच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेच्या गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात त्या गोष्टी ठाण मांडून बसल्या आहेत, त्यामुळे त्याला पार जाळून पुसून टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातून या गोष्टी नाहीशी झाल्या पाहिजेत. रमा, तू ही वाचते आहे आणि तुझ्या डोळ्यात आसू आले आहे, कंठ दाट आहे, तुझं काळी थरायला लागलाय, ओठ कापू लागले आणि मनात आलेले शब्द ओठापर्यंत चालूनही येऊ शकत नाही, इतकी तू व्याकुळ झाली आहे. रमा, तू माझ्या आयुष्यात आली नसेल तर तू मला साथी म्हणून मिळाली नसेल तर काय झालं असतं. केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धकोटी राहणे, गौऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गौऱ्या थापणे किंवा गौऱ्या थापायच्या कामाला जाणे कोणाला आवडेल. स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत हे कोण पसंत करेल. घराला ठिगळं लावणे, वस्त्रांना शिवत राहणे, एवढ्याच काड्याची पेटीमध्ये महिना निघाला पाहिजे, एवढेच धान्य एवढेच तेल मी महिनाभर पुरलं पाहिजे, हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले आदेश हे तुला गोड वाटले नसेल तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते, मला भरती येत गेली असती आणि तिला त्यावेळी लगेच उठी लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच फार विस्फोटून गेला असता रामा. जीवनाचा सर्व सूर बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. मी कदाचित खुर्टी वनस्पती झालो असतो. जप स्वतःला, जशी जपतेस मला लवकर यायला निघेल. काळजी करू नकोस, सर्वात भूषण सांग कळावे तुझाच भीमराव.